पत्नीचे भांडण झाल्यावरून सासर आणि माहेरच्या मंडळींमध्ये लाठ्या काठ्या तसेच विटांनी मारहाण झाली आहे. ही घटना रविवारी वैजापूर तालुक्यातील पानवी खंडाळा या ठिकाणी घडली आहे. या प्रकरणी परस्परांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून 8 जणांविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कनक सागर येथील दिगंबर भालेराव यांच्या बहिणीचे तालुक्यातील पानवी खंडाळा येथील किशोर त्रिभुवन यांच्याशी लग्न झालेत. दोघा पती पत्नी मध्ये काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या वादाच्या कारणावरून दोन्ही कुटुंबात विटा आणि काठीने जोरदार मारहाण झालेत. या भांडणात तिघे जखमी झालेत. या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरून योगेश भाऊसाहेब त्रिभुवन, भाऊसाहेब पुंजाबा त्रिभुवन, किशोर भाऊसाहेब त्रिभुवन, मीनाबाई भाऊसाहेब त्रिभुवन हे राहणार सर्व पानवी, तर दिगंबर दत्तू भालेराव, दत्तू विष्णू भालेराव, दादाभाऊ फकीरराव भालेराव हे सर्व राहणार कनक सागज आणि सुनीता किशोर त्रिभुवन राहणार पानवी खंडाळा या 8 जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार हुकुमसिंह डांगर आणि पोलीस नाईक मोईजबेक करत आहे. शैलेंद्र खैरमोडे, MCN News वैजापूर.